नमस्कार, माझं नाव निहारिका. MH48 इंडिया अँड द वर्ल्ड ह्या नवीन सिरीज मध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. पहिल्या व्हिडिओला उत्तम प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्या प्रतिक्रिया लक्षात ठेवून आम्ही हा व्हिडिओ मल्टी लिंग्वल करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो लेट्स डाईव्ह इन टू द टॉपिक फॉर टुडे, तायवान इलेक्शन्स. तायवान इज अ कंट्री इन ईस्ट एशिया. It lies at the junction of East and South China Sea. तायवानला ऑफिशियली आपण रिपब्लिक ऑफ चायना म्हणून ओळखतो आणि चायनाला आपण पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना म्हणून ओळखतो. सो तायवानचे इलेक्शन नक्की आपल्यासाठी का महत्वाचे आहेत हे जाणून घेण्यासाठी वी नीड टू स्पीक अबाउट द हिस्ट्री ऑफ तायवान अँड चायना. चायना आणि तायवानचे संबंध म्हणजे 7 दशकांचा संघर्ष. दोन्ही देशांचं असं म्हणणं आहे की जगात एकच चायना आहे आणि तो म्हणजे आपण. अंटिल 1995 वेस्टर्न कंट्रीज एस्पेशली युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हॅड रेकॉग्नाइज तायवान ॲज ऑफिशियली चायना. दे वर प्रायमरली अगेन्स्ट द कम्युनिझम दॅट वॉज प्रिव्हेलेंट इन चायना, बट सून ड्यू टू म्युच्युअल कोऑपरेशन थिंग्स टर्न्ड अराउंड आणि अमेरिकेने पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाला चायना म्हणून मान्यता दिली. The tussle between China and Taiwan has been perpetual ever since. सध्याच्या तायवान इलेक्शन्स मध्ये विलियम लाय हे निवडून आलेले आहेत. विलियम लाय यांचा पक्ष म्हणजे तायवानचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करणारा पक्ष. अर्थात या निकालामुळे बीजिंग इज व्हेरी अपसेट. चायनाने ह्या आधी सुद्धा तायवानची एअर स्पेस भेदून पुढे जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. द कम्युनिस्ट पार्टी इन चायना has made its contempt for democracy very clear, especially the Taiwan model. जगातील इतर देश मुख्यतः भारत आणि अमेरिका यांनी विलियम लाय यांना सपोर्ट केलेला आहे आणि तायवानच्या स्वातंत्र्याला पाठिंबा दिला आहे. चायना आणि भारताचे संबंध गेल्या काही वर्षात खूप ताणले गेले आहेत. चायनीज आणि भारतीय सेना 12 महिने एकमेकांसमोर लडाखमध्ये उभे असतात. तायवानच्या ह्या इलेक्शन्सच्या निकालामुळे चायना आणि भारताच्या रिलेशन्स मध्ये नक्कीच बदल घडणार आहे. सो दिस वॉज अ क्विक रिकॅप ऑन तायवान इलेक्शन्स. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पाहत रहा MH48.